नमस्कार, मी राहुल मेडा. आमच्या लोकनेता न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. आज 27 फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिनानिमित्त प्रजा सुराज्य पक्षाचे बेरोजगार युवा नोंदणी अभियान भव्य शुभारंभ सकाळी 11 वाजता बाळासावंत हुतात्मा स्मारक सभागृह पापडी वसई पश्चिम येथे संपन्न झाला. बाळासावंत हुतात्मा स्मारकाजवळ दीप प्रज्वलित करून कार्यकर्ते तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मानवंदना देण्यात आल्या. नंतर कार्यकर्त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व भव्य शुभारंभ बेरोजगार युवा नोंदणी अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. प्रजा सुराज्य पक्षाच्या वतीने आता बेरोजगार नागरिकांना नोकरीची संधी मिळणार. आपली बेरोजगार युवा नोंदणी अभियानात नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन फॉर्म भरून आपली नोंदणी करण्याची सुविधा आहे. कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते व पाहुणे उपस्थित होते. बेरोजगार युवा नोंदणी अभियानाचे उद्घाटक माननीय दीपक कलिंगन, ॲडव्होकेट नवदीप गुजर, प्रमुख पाहुणे गोविंद पिंपळगावकर, विनायक खर्डे, भालचंद होलम, छोटेलाल गौड, संजय गायकवाड, स्वागताध्यक्ष अब्दुल लतीफ शेख, प्रमुख मार्गदर्शक प्रदीप गंगावणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष अण्णासाहेब तिगोटे, आयोजक आसिफ खान, संतोष मुदरस, सुनीता शिरसाड, मीना संजू तडवी व इतर मान्यवर उपस्थित होते. वाटून टाकलेलं आहे जात पात धर्म भाषा या सगळ्या गोष्टीला वाटून वाटून माणसे पूर्ण केलेले आहेत. परंतु हे सर्व जरी असताना असलं तरी महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राची मराठी तिचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. त्या देशातून न जाता आपल्याला भाषेचा गौरव करायला पाहिजे, कारण ती आपली मातृभाषा आहे. परंतु काही लोक त्या भाषेचा, त्या धर्माचा, जातीचा हा विषय लावून धरून लोकांच्या मनामध्ये विष पेरण्याचं काम करतात. तर आपल्याला ते नाही करायचं आहे. आपण या कार्यक्रमामध्ये आपले विश्वास आपण हे घेतलं होतं, जात नको, धर्म नको, नको प्रांतवाद आम्हाला हवा आहे. स्वतंत्र सर्व भारतीय नागरिकांचा सर्वांगीण विकास हा प्रजासत्ताक पक्षाचा आमचा एक दीपवाक्य आहे. त्या अनुषंगाने आम्ही ते कार्यक्रम नेहमीच राबवत असतो. आज जो आहे हा छोटासाच कार्यक्रम, आपण त्या कार्यक्रमाला फारच स्वरूप नाही आहे. परंतु कोरोनाचा जो काळ आहे, या कोरोनाच्या काळामध्ये भरपूरचा कार्यक्रम मला वाटतं यांनी तुमच्याकडे सर्वांकडे बघितल्यावर असं वाटायला लागलं की खरोखर सुसाट होतं. आणि आजच्या कार्यक्रमाचं संविधान आणि आपले जे हुतात्मे झालेले आहे वसईमध्ये, त्यांची जी नावं बघतोय मी आणि त्यांना अभिवादन करून झालं, त्यामुळे हे उद्घाटन झालेलं आहे असं मी म्हणतोय. पचास लोगों का है, हर एक आदमी के हाथ में फॉर्म रहेगा, वो
गुगल फॉर्मच ओपनिंग झालं असं आपण हे करून हा कार्यक्रम आता मार्गदर्शन हे पूर्ण आपल्या भारताचेच नाही तर संपूर्ण जगाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करून मी माझे दोन शब्द बोलतो. शरद तिजोटे साहेब माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी या कार्यक्रमाला मला जवळजवळ 5-6 वेळा फोन केला आवर्जून. त्यामुळे मी या कार्यक्रमाला आलो. प्रथम त्यांचे मी अभिनंदन करतो. प्रजास्वराज्य पक्ष खरोखर आज महाराष्ट्रात एवढे पक्ष झालेले आहेत त्यामध्ये तिगोटे साहेब एक आले. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल आता सध्या टीव्हीवर सध्या ईडी पीडी आणि काय काय चाललेलं आहे हे तुम्ही लोक सगळे बघताय. फक्त सत्तेचं राजकारण चालू आहे बाकी काय नाही.